त्वरित नेमणे आहे. कंप्यूटर ऑपरेटर, फोटोशॉप डिझायनर, MSC.NET, PHP आणि जावा डेव्हलपरची त्वरित नेमणूक करणे आहे. संपर्क साई एंटरप्राइजेस, कॉलेज स्टॉप, मालेगाव, सुरेश निकम. मोबाइल नंबर 79 72 83 40 38, कमलेश रुमाले. मोबाइल नंबर 98 54 56 27. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. धाराशिव साखर कारखाना युनिट नंबर 2 संचलित विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाला 17 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली होती. अखेर 16 जानेवारी रोजी 1,00,000 टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले आहे. त्यातून 88,000 क्विंटल कच्च्या साखरेची निर्मिती झाली आहे. आलेल्या ऊसाला 8.74% साखर उतारा मिळाला असून सध्या चांगलीच थंडी वाजत असल्याने भविष्यात साखर उतारा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साखर निर्मिती बरोबरच आसवणी प्रकल्पाच्या माध्यमातून इथेनॉल व स्पिरिटचेही उत्पादन सुरू आहे. आज अखेर कारखान्याच्या आसवणी प्रकल्पाद्वारे 11,93,100 लिटर रेक्टिफाईड स्पिरिट व 1,92,000 लिटर इथेनॉल निर्मिती केली आहे. तसेच कारखान्याचा स्वतंत्र वीज निर्मिती प्रकल्प असून सध्या अत्यल्प प्रमाणात वीज निर्मिती केली जात आहे. भुशाची कमतरता भासत असल्याने अपेक्षित वीज निर्मिती होत नसल्याची माहिती मिळते. आज अखेर कारखान्यासह वीज निर्मिती प्रकल्पातून 57,60,000 युनिट वीज निर्मिती होऊन त्यातून कारखाना व आसवणी प्रकल्पासाठी वापरलेली वीज वजा जात अंदाजे 22,58,000 युनिट महावितरण कंपनीला वितरित केली जात आहे अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाने अनेक अडचणींवर मात करत सर्व कर्मचारी, अधिकारी, ऊस उत्पादक, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार यांच्या सहकार्याने कारखान्याचे अपेक्षित गाळप पूर्ण केले जाईल असा विश्वास धाराशिव संचलित वसाकाचे अध्यक्ष अभिजित पाटील, कार्यकारी संचालक अमर पाटील, आबासाहेब खारे, संजय खरात, संदीप खारे, संतोष कांबळे, जनरल मॅनेजर पठाण यांनी समाधान व्यक्त केले असून लवकरच कामगारांच्या थकीत देण्या व करारानुसार ठरल्याप्रमाणे देय रकमा तात्काळ अदा करण्यासंदर्भात आमचा पाठपुरावा चालू असल्याची माहिती वसाका मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, कार्याध्यक्ष कुबेर जाधव व इतर सदस्यांनी यावेळी दिली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार.